सातपूरमधील बसस्थानकाच्या मागील बाजूनं टपारिया कंपनीमधून चोरट्यांनी कंपनीतील पकडीनं भरलेल्या 7 गोण्या चोरून नेण्याचा प्रयत्न करत असतानाच महादेवनगर परिसरातील जागरूक रहिवासी किशोर सोनोने या युवकाच्या सतर्कतेनं चोर सातपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेत. बुधवारी रात्री 10 च्या सुमारास किशोर सोनोने हे लघुशंकेसाठी चालले असताना त्यांना एक्झंट बसस्थानकामागील बाजूच्या झाडावरून चढत असताना आढळून आला. त्याची विचारपूस केली असता तेथून त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सोनोने कुटुंबियांच्या सतर्कतेमुळे तो चोर पकडला गेला. यावेळी महादेवनगर जनसेवक सामाजिक संस्थेचे विजय आहिरे यांनी घडलेला प्रकार तात्काळ सातपूर पोलीस ठाण्यात सांगितला. त्यांसह अजून एका चोराला सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे किशोर सोनोने यांनी केलेल्या धाडसी कामगिरीचं सर्वत्र कौतुक होते. यावेळी प्रत्यक्षदर्शी किशोर सोनोने यांनी अधिक माहिती दिली. मुकायला गेलो, दरवाजे वगैरे खोलला, कारण आमचे दरवाजे सगळे लॉक राहतात. मी लॉक बिक उघडले तर मी तिथं एक व्यक्ती पाहिला. तो व्यक्ती कुठला होता, काय होता ते मला काही माहिती नाही, पण एक बारीकसा पोरा होता तिथं पाहिलं मी. त्याला म्हटलं तू इथं काय करतोय, तू म्हणे मी मुततोय. त्याला म्हटलं वाढतो ही जागा मुतायची का, म्हटलं एवढ्या अंधारात. तर मग तो त्याने मी आताला बोलवलं, त्याला म्हटलं इकडे रे, तो डायरेक्ट पळाला. तो पळाला, तो काही आला नाही. मग 10-15 मिनिटं काय आला नाही. मग मी परत तिकडून निघून आलो, मुतून आलो, दरवाजे लॉक केले, परत इकडं आलो. मी इकडं आलो मग आम्ही जेवणं बिवणं केले, माझ्या म्हातारीनी मा बायकोनी मा सुनांनी आम्ही जेवणं बिवणं केले. आणि माझ्या म्हातारीने ते बाथरूमला गेले, बाथरूमला गेले मग माझ्या म्हातारीचा त्यांचा मला आवाज आला, किशोर म्हणे एक एक व्यक्ती उभा आहे म्हणे, इथं झाडावर बसले म्हणे कोणतरी, ते व्यक्ती पा म्हणे कोण आहे. मग मी परत गेलो दरवाजे बी दरवाजे तर उघडायची माझी ताकद नाही राहिली. मी द्वारे बांधले होते, दरवाजे तोडून टाकले, दरवाजे तोडले. मग त्याला मी बोलवलं, जवळ आलो आणि तो माझ्या जवळून मी खाली उतरायच्या पहिले तो पळाला. तो पळाला मग आम्ही त्याला जनताच्या गेटपाशी माझ्या लहान्या भावांनी त्यांनी धरलं, पकडलं. तर आम्ही रस्त्यावर आणलं, त्याला रस्त्यावर आणलं, रस्त्यावर आणून त्याला आम्ही मारझोड केली. मग तेवढे दादा आले, ते दादांचं नाव तर नाही माहिती. किती माल भेटलाय? जवळजवळ 8 ते 10 गोण्या भेटलेल्या आहे. हा एरिया कोणता आहे? सातपूर बस स्टॉप. सातपूर बस स्टॉप टापारे कंपनीच्या पाठीमागचं. आणि त्या पकडी आपल्या ज्या मला यायला त्याला चालतात त्या पकडीचा सगळा माल आहे. तो आज माल आम्ही धरून दिला. टपारिया कंपनीच्या मॅनेजरांच्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून सातपूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी अधिक माहिती दिली. टपारिया कंपनीमध्ये काही बुलते चोर यांनी भिंतीवर उड्या मारून आत प्रवेश करून त्या ठिकाणी बनवण्यात येणारं काही मटेरियल ही चोरी केली होती. म्हणजे त्यांनी भिंतीवर उड्या घुटे ज्या भरलेलं मटेरियल होतं ते 9 गोण्या त्यांनी बाहेरच्या साईडला फेकल्या होत्या, चोरी करण्याच्या उद्देशाने फेकल्या होत्या. तर त्या तिथल्या जनतेच्या जागरूकतेमुळे त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं. आमचे पोलीस स्टाफ त्या ठिकाणी तात्काळ गेले आणि त्यांना ताब्यात घेतलं. त्या ठिकाणी त्यांनी काढलेल्या टपारिया कंपनीमध्ये जे बन साहित्य म्हणजे टूल्स किंवा पकड वगैरे बनवायचे साहित्य ते त्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने कंपनीच्या बाहेर काढून ते तिथून विल्हेवाट नाव नव्हते, पण त्यांना वेळीच ताब्यात घेतल्यामुळे सदर ठिकाणी कंपनीचे मॅनेजर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सातपूर पोलिसला काल गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाईल आणि त्यांनी अजून काही उर्वरित कुठे चोऱ्या केल्या आहेत काय याचा अधिक तपास करण्यासाठी पोलीस कस्टडी पण घेतली आहे. विथ न्यूजसाठी स्नेर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, सातपूर.